मुलांची अवैधपणे तस्करी करणाऱ्या एका वाहनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पारडी येथील पुलावर थांबवून त्या वाहनाची तपासणी केली. या दरम्यान एक आरोपी फरार झाला असून वाहनात 16 गायी बरोबरच काही शस्त्रसाठा देखील आढळून आलाय. गायींची अवैधपणे तस्करी करणाऱ्या एका वाहनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पारडी येथील पुलावर थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 16 गायींना अतिशय क्रूरपणे भरण्यात आल्याचं लक्षात आलं. युवा मोर्चाचे महामंत्री सचिन करारे यांनी तत्काळ पोलिसांना या संदर्भात सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गायींचे वाहतूक करणाऱ्या टाटा एस वाहनाला आणि वाहनातील दोघांना ताब्यात घेतलंय. सचिन करारे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी फरार झाला असून वाहनात 16 गायी बरोबरच काही शस्त्रसाठा देखील होता. या गायींना कत्तलखान्याकडे नेलं जात असल्याचा संशय देखील करारे यांनी व्यक्त केलाय. राज्यात गोमांस विक्रीला बंदी असताना देखील अवैध पद्धतीने राज्यभरातून छुप्या पद्धतीने नागपूर जिल्ह्यात कत्तलखान्यात गायी नेल्या जात असल्याचं निदर्शनात येत असून याआधी देखील मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे. साऊंड असा आधी म्हणजे 12 दरम्यान आमचे नितीन बांगते युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपाध्यक्ष त्यांच्या दुर्गादेवीच्या महाप्रसादामधून मी जात असताना माझ्यासोबत शैलेश प्रताप आणखी मधुर तपासे मधू पांडे असे तुषार ठाकरे आम्ही सगळे कार्यकर्ते बाईकने जात होतो. सगळे कार्यकर्ते मागे होते, माझी गाडी समोर निघाली. मी आणि कंचू पांडे आम्ही जेव्हा त्या पार्टीच्या पुलावर पोचलो त्यावेळेस त्या गाडीला मला शक आला. त्याला म्हटलं गाडी थांबव, काय आहे तो बैल आहे. मी म्हटलं तू गाडी थांबव, गाडी थांबव. मग याने गाडी थांबवली, गाडी थांबवली. एकदम जेव्हा मी गाडी थांबवली आणि मी त्या चढलो वर तर अतिशय दुर्दैव परिस्थितीमध्ये गाई त्याच्यामध्ये टाटा एसमध्ये भरलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एकाला आणि दोघं जण असल्यामुळे बाकी मागं होते, म्हणून एक पडाला आणि एकाला आम्ही पकडून ठेवलं आणि तुरंत त्याच्या गाडीची चाबी काढली. त्या गाडीमध्ये तलवार पकडून सगळे शस्त्र दिसले होते. मी एक पडत काय शस्त्राचा आम्ही घाबरलो नाही, पण ते तो एक पडण्यात यशस्वी झाला. पण पार्टीच्या पोलिसांची आमची याच्यावर एकदम नाराजी आहे की याच्या पहिले पण असं 2-3 झालं आहे. एक गाडी पुन्हा आमच्या समोर गेली, ते आम्ही पकडू शकलो नाही, त्याच्यात खुशा केला आणि हमेशा इतकंच गाळ्या जाते. व्हीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.